नमस्कार, मी श्यामश्री अजय भोसले. जिद्ध अपंग मुलांची शाळा ठाणे महानगरपालिका याची मी माझी मुख्य अध्यापिका. सध्या मी जागृती पालक संस्थेची सल्लागार असून ह्या पालक संस्थेची स्थापना 2002 मध्ये झाली. जिद्द शाळेमध्ये प्रथम अस्थिव्यंग विभाग सुरू करण्यात आला. हा विभाग सुरू झाल्यानंतर या मुलांच्या बरोबर यांच्या पालकांबरोबर काम करताना एक गोष्ट दुर्गतीने जाणवली ती अशी की यांच्यासाठी पालक संस्था असणे अत्यंत गरजेचं आहे. गेली 15 वर्षे ही संस्था इथे काम करत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या पश्चात या मुलांचं काय, त्यासाठी त्यांना जी एक सुरक्षा हवी आहे, त्याच्यासाठी त्यांना जे एक संरक्षण हवं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना जी काही त्यांची काळजी घ्यायला हवी आहे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. जागृती पालक संस्था स्थापन करताना अनेकांना अनेक प्रश्न होते की हीच तुम्ही यांच्यासाठीच का प्रयत्न करताय, इतर अपंग गटातल्या मुलांच्या पालकांच्या संस्था का स्थापन करत नाही. परंतु मतिमंद ही व्यक्ती जी आहे ती मुळातच समाजावरती कुटुंबावरती आपल्यावरती अवलंबून असल्यामुळे व त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नसल्याकारणाने या संस्थेचा किंवा या पालक संस्थेचा एक महत्त्वाचा त्यातला एक कार्य होते, रोल होता. तर ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टींचा जेव्हा विचार केला तर या पालक संस्थेशिवाय या मुलांना दुसरा काही पर्याय नाही आहे आणि यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्ट साध्य करता येतील हा एक हेतू अगदी समोर दिसल्यानंतर या पालक संस्थेचं मुख्य कार्य आणि काम असं आहे की एक प्रकारे हा ही पालक संस्था स्वतःला म्हणजे त्यांचं दुःख हे त्यांच्या पालकांमध्ये आपसांमध्ये जेव्हा ते समजून घेतात तर एक सपोर्ट ग्रुप त्यांचा स्थापन झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना कळतं की अरे अनेकदा अशा स्पर्धा असते, अनेकदा त्यांना प्रश्न पडलेला असतो की माझंच मूल असं का. परंतु जेव्हा हे एकत्र येतात, आपल्या विचार एकमेकांशी मांडतात, त्यांचे इंटरॅक्शन्स होतात, काही शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात, तेव्हा जेव्हा ही पालक सगळे एकत्र येतात म्हणजे अख्खं कुटुंब त्यांचं एकत्र येतं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे माझं मूल बरंच काही करू शकतं, माझं मूल यांच्यापेक्षा बऱ्याच गोष्टीला समजू शकतं. त्याच्यामुळे जी विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळे या पालकांच्यामध्ये एक प्रकारचा जो आत्मविश्वास आहे जो त्यांनी गमवलेला आहे तो वाढीला लागतो. माझं नाव सतीश धुरत, मी जागृती पालक संस्थेचा अध्यक्ष म्हणून सध्या काम करतो आहे. पण त्याहीपेक्षा फार महत्त्वाची ओळख म्हणजे एका मतिमंद मुलीचे बाबा आहेत मी, म्हणजे सायली हे माझ्या मुलीचं नाव आहे. जागृती पालक संस्था ही जी स्थापन झालेली आहे ती पालकांनी मिळून स्थापन केलेली आहे आणि अशीच 18 वर्षानंतरची जी मुलं आहेत तर त्याचं पुढे काय करायचं त्याच्यासाठी जागृती पालक संस्था काम करते. या मुलांसाठी शाळा संपल्यानंतर त्याच्या पुढच्या ज्या काय ॲक्टिव्हिटी आहे तर त्याच्यासाठी कार्य करणारी आहे. प्रथम या ठिकाणी ममता डे केअर सेंटर आहे आणि दुसरं आहे ते ॲक्टिव्हिटी सेंटर आहे. इथे मुलं आल्यानंतर या ठिकाणी त्यांचा दिवसभराचा सांभाळ होतोच होतो पण त्याच्याच बरोबरीने त्यांनी जे काही शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे तर त्या पुढचं जे काय आहे ते कंटिन्यू राहण्यासाठी या ठिकाणी विशेष शिक्षक म्हणून काम करतात या मुलांसाठी आणि त्यांच्यामधला जो आत्मविश्वास ते वाढवतात. तर त्याच्यामध्ये संपूर्ण दिवसभराचा त्यांचा एक पूर्ण असा कार्यक्रम ठेवलेला असतो. सकाळी योगापासून जी सुरुवात होते तर त्याच्यानंतर या ठिकाणी म्युझिक, त्याच्यानंतर त्यांचं नृत्य, आणखीन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तयार करणं, भेटकार्ड तयार करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रशिक्षित केलं जातं. तसंच या ठिकाणी कम्प्युटरचं जे शिक्षण आहे ते सुद्धा या ठिकाणी देते. आता सायलीचं उदाहरण द्यायचं झालं तर ती स्वतः कम्प्युटर शिकली आणि आता या मुलांना ती शिकवते, म्हणजे अशा प्रकारे आत्मविश्वास या मुलांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी ही संस्था खूप मोठं काम करते आहे. आणि माझ्या मुलीसारखे असंख्य मुली या ठिकाणी येत आहेत, त्यांना या ठिकाणी अशा प्रकारचं शिक्षण मिळतं आहे.
संस्था काय करते, इथे कसं कार्य करते, तर ही संस्था सध्या या वास्तूमध्ये हे ज्ञान साधना जी जुनी बिल्डिंग आहे तिथे सध्या त्या संस्थेचं कार्य चालू आहे. चार रूम्स त्यांना महानगरपालिकेने अवेलेबल करून दिलेले आहेत आणि ह्या चार रूम्समध्ये या मुलांचं 10 ते 4 या वेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटीज चालतात. दुसरा हेतू असाही आहे की जिद्द शाळेमध्ये बरीचशी ही मुलं शिकून आलेली आहेत. तर वय वर्ष 18 झाल्यानंतर शालेय नियमानुसार अपंग शाळा संहितेनुसार यांचं नाव कमी केलं जातं. मग कमी केल्यानंतर ही मुलं पुन्हा घरी बसतात आणि डेली वेजेसचे पालक असल्यामुळे त्यांना ह्या मुलांना घरात सोडून जाता येते. फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही असं करतो आहोत की आमचे जे पालक आहेत हे पालक तळागाळातले आहेत. कुणाची धुनी भांडी करून काम करणारे काही पालक आहेत, अशिक्षित पालक आहेत, अशीही ही जी मुलं आहेत, शोषित मुलं आहेत, तर त्या मुलांना या ठिकाणी आणण्याबरोबरच त्यांच्या पालकांनासुद्धा ह्याच्यामध्ये सामावून घेणं हे या संस्थेमध्ये चालू आहे आणि तसा प्रयोग आमचा यशस्वी झालेला आहे. आज जवळजवळ 7 पालक या ठिकाणी येऊन हे कार्य करता आहेत आणि ते करत असताना आमचा मानस असा आहे की आम्ही सर्व पालकांनी पुढे जाऊन ही पालक संस्था, निवासी पालक संस्थासुद्धा आपण त्या ठिकाणी सांभाळणार आहोत. हे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून सर्व पालकांनासुद्धा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये पण निर्माण होईल, ॲज वेल ॲज या मुलांनासुद्धा आनंदाने आपलं जीवन जगताना आम्हाला बघायला निश्चितच आवडेल. माझं नाव रहीम मुलानी. ज्यावेळेला मला हा मोसीन मुलगा झाला पहिल्यांदा त्यावेळेला मी फार आनंद व्यक्त केला, पेढे वाटले लोकांना. परंतु 4-1 तासानंतर मला डॉक्टरने सांगितले की तुमचा मुलगा हा स्पेशल आहे, स्पेशल कॅटेगरीचा आहे, त्याला स्पेशल शिक्षणाची गरज आहे. त्याला स्पेशल हा विषय माझ्या काही ध्यानीमनी नाही किंवा कधी कल्पना नाही. स्पेशल म्हणजे मतिमंद तो आहे आणि तिथून माझा मतिमंद मुलाबद्दलचं काय आहे किंवा काय कल्पना आहे त्याचा माझा प्रवास सुरू झाला. आणि आज मी जागृती पालक संस्थेत सभासद होऊन मतिमंद म्हणजे काय आहे त्या पूर्ण कल्पना मिळाली आहे आणि जागृती पालक संस्थेमध्ये येऊन मी आज मुलाच्या बाबतीत आनंदित आहे आणि माझ्या मुलाचं भविष्य या संस्थेमध्ये आल्यामुळं सुखमय आणि चांगलं होणार आहे याची मला कल्पना आहे. वैशिष्ट्य असं आहे की हे काम करताना मनुष्यबळ खूप लागतं पण ते सध्या मिळत नाही आहे. आर्थिक परिस्थिती पण जागृतीची एवढी खास नाही आहे. तर म्हणून याच मुलांच्या पैकी काही मुलांच्या आया इथे येऊन आता काम करत आहेत. जवळजवळ 7 जणी इथे या मुलांची सेवा करत आहेत, त्यांना मदत करत आहेत. इथे 2 विशेष शिक्षक पण आहेत. इथे काही एक पॅरेलल असा आमचा ग्रुप आहे की जो या संस्थेला मदत करत आहे. कार्यकारी मंडळ आहे, त्या कार्यकारी मंडळामध्ये सगळे पालकच इथे काम करत आहेत. काहीतरी मला या समाजाला द्यायचं आहे म्हणून असे अनेक लोक आमच्या बरोबर आले आहेत. त्यामध्ये काळे सर आहेत, त्यामध्ये देशपांडे सर आहेत, मी आहे, मीरा कोरडे आहे, मीना मुखा आहे, प्रकाश भावे आहे, माझे मास्टर अजय सुद्धा आहे. तर अशी अनेक मंडळी इथे आता आलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने या जागृतीचं काम करायला मला खूप सोपं जात आहे. ज्या मुलांच्या आया येतात त्यांनासुद्धा आम्ही एम्पावर्ड करत आहोत. त्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कामं करायला शिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये मेजर काम म्हणजे त्या ब्लॉक प्रिंटिंग वगैरे करतायत. जनजागृती फार कमी असल्या कारणाने अनेक समाजातल्या व्यक्ती आहेत की ज्यांना मतिमंद मूल काय असतं किंवा अपंग मूल काय असतं किंवा दिव्यांग मूल काय असतं हे समजतच नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस त्या कुटुंबाला दोषी ठरवतात, जास्त करून त्या आयांना दोषी ठरवतात, कधी कधी त्यांच्यावर बहिष्कार टाकतात, शेजारी पाजारी अशा मुलांना अनेक प्रकारचा उपद्रव देतात, त्यांना त्रास देतात. तर याच्याबद्दल पण जनजागृती होणं एक अतिशय महत्त्वाचे आहे. समाजाला एक विनंती आहे की तुम्ही अशी मुलं जेव्हा येतात तर समजून घ्या त्यांना, कारण बऱ्याच ठिकाणी अन्याय होतोय, बऱ्याच शाळांमध्ये अन्याय होतोय, संस्थांमध्ये अन्याय होतोय.
सर्वसामान्य जी मुलं असतात ती आपलं आयुष्य जे व्यवस्थितरित्या पुढे चालवतात, परंतु या मुलांचं जे आयुष्य आहे याच्यासाठी काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की जागृती पालक संस्था यासाठी स्थापन झालेली आहे की पालकांच्या नंतर पश्चात या मुलांना एक निवासी संकुल या ठिकाणी मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांना त्या निवासी संकुलनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी मिळणं महत्त्वाचं आहे. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी आम्ही निर्माण करायचा प्रयत्न गेलेला आहे. तिथे आता आम्ही ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं निवासी संकुल त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत की जेणेकरून त्या मुलांना निसर्गाशी सहसंबंध आल्यामुळे त्यांना अतिशय आनंद त्या ठिकाणी जीवन जगता येऊ शकेल आणि त्याचबरोबर त्यांना उर्वरित जे आयुष्य त्यांचं जे आहे ते सुखात आणि समाधानामध्ये त्या ठिकाणी घालवता येऊ शकेल. समदुःखी आणि समसमस्या असलेल्या सर्व पालकांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि या संस्थेमध्ये ज्यावेळेला आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला खूप म्हणजे एक विश्वास वाटला. मला असं वाटतं, मला असं म्हणायचं आहे की आपण सर्वांनी या संस्थेला हातभार लावावा वेगवेगळ्या पद्धतीने आणि आपल्या ह्या संस्थेच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं, एवढीच मी आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.